स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो बदलापूरला. बदलापूरचं जे एसटी बस स्थानक आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि तिथला जो अपडेटेड टाइम टेबल आहे तो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मित्रांनो, बघूया आपण बदलापूरचं बस स्थानक. तर मित्रांनो, बस स्थानकाचा परिसर तुम्ही बघू शकता. हा जो समोर दिसतोय तुम्हाला, हा एंट्रन्स आहे, म्हणजे आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. आणि हे जे स्टेअर्स दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे स्कायवॉक जो दिसतो आहे तो स्टेशनवरून आला, बदलापूर स्टेशनवरून तो डायरेक्ट इथे संपतो बस स्टॉपच्या इकडे. आणि हा बस स्थानकाचा परिसर, इथे जागा आहे गाड्यांना उभा राहण्यासाठी. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे चौकशी केंद्र आहे. इथे समोर टाईम टेबल पण लावलेलं आहे. हे टाईम टेबल तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळेल, मी दाखवेन तुम्हाला प्रॉपर अपडेटेड टाईम टेबल. तर मित्रांनो, बाहेरच्या साईडून तुम्ही बघू शकता बस स्थानकाचा परिसर असा आहे. इकडे आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे. चौकशी केंद्र इथे आहे समोरच. इथे वॉशरूम आहे मागच्या साईडला. आणि इथे हा परिसर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा. समोरच स्कायवॉक दिसेल तुम्हाला. हा स्कायवॉक स्टेशनपासून आलेला आहे, बदलापूर स्टेशनपासून. बदलापूर स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे हे जे बसस्थानक आहेत. आणि इथे समोर जे तुम्हाला दिसेल ते उपहारगृह आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे. तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा असेल नाश्ता तुम्ही करू शकता. इकडे नाश्त्याची सुविधा पण उपलब्ध आहे. बघू शकता मित्रांनो, हे आहे कॅन्टीन आहे बाजूलाच बस स्टॉपच्या बाजूला. बसायची बसू पण शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या स्थानकापर्यंत यायचं असेल बस स्थानकापर्यंत, तर तुम्हाला बदलापूर स्टेशनला उतरायचं आहे. बदलापूर स्टेशनला उतरल्याच्या नंतर स्कायवॉकने तुम्हाला सरळ चालत यायचं आहे. स्कायवॉक जिथे संपेल त्या ठिकाणी बसस्थानक आहे, दिसेल तुम्हाला बसस्थानक. आणि मी तुम्हाला लोकेशन देणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही लोकेशन चेक करू शकता, त्यानुसार तुम्ही मग बसस्थानकापर्यंत पोहोचू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्ही बसस्थानकामध्ये याल ना, तर इथे तुम्हाला ना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ज्या सवलती उपलब्ध आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता 5वी ते 12वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीनुसार सेवा प्रकार साधी. साध्या बसमध्ये तुम्हाला 100% सवलत आहे, म्हणजे विदाऊट तिकीट तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. जे विद्यार्थी आहेत 5वीपासून 12वीपर्यंत जे शिक्षण घेत आहेत ते, अशा खूप साऱ्या सवलती आहेत ज्या तुम्ही चेक करू शकता आपल्या व्हिडिओमध्ये दिसत असतील तुम्हाला. या सवलतीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, हा परिसर तुम्ही बघू शकता बदलापूर बसस्थानकाचा. आणि इथून तुम्हाला पिंपळवाडीला जाण्यासाठी बस मिळेल. कुडेरान, बदलापूर पनवेल, बदलापूर मुरबाड, पनवेल बदलापूर, अशा बस तुम्हाला इथून उपलब्ध आहेत या बसस्थानकामधून. आणि त्याच्या बाजूला टाईम टेबल आहे, तिथून तुम्हाला विठ्ठलवाडीपासून मलकापूरपर्यंत, विठ्ठलवाडी ते वाशिम, विठ्ठलवाडी ते पाडली दर्या, बुलढाणा, देबेवाडी, कांजुर्ली, जळगाव, गुहागर, बुलढाणा, गोंदवले, बुलढाणा, भगवानगड, इस्लामपूर, शिरूर, विटक, गुहागर, कोल्हापूर, रत्नागिरी, इस्लामाबाद, गराटेवाडी, विटा, तारकपूर, अंबरनेर, या ठिकाणी जाणारा बस तुम्हाला मिळतील या बसस्थानकामधून. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला आता नावं मी सांगितले सिटीचे, त्या सिटीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथून बसेस मिळणार आहेत. टाईम टेबल तुम्ही चेक करा आपल्या व्हिडिओमध्ये, टाईम टेबल मिळेल तुम्हाला. तर मित्रांनो, आता वाजले 2:00 आणि ऊन खूप आहे, आणि आपलं शूट करून आता झालेलं आहे. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो मित्रांनो. आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, बाय बाय. जय महाराष्ट्र माता तुम्हाला.